पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी शाळांची सहविचार सभा पार पडली या सभेला पंचेचाळीस निवासी शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते पन्हाळगड एज्युकेशन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मालेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे यांनी मागील सभेतील विषयांचा आढावा घेतला या सभेत कोरोनाची परिस्थिती परीक्षा विद्यार्थ्यांची फी सुट्ट्या आणि विद्यार्थी लसीकरण या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात आली निवासी शाळा संघाचे सचिव प्राचार्य एन आर भोसले यांनी सहविचार सभेचा उद्देश स्पष्ट केला निवासी शाळा संघाचे अध्यक्ष आणि आदर्श गुरुकुलचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर डी एस घुगरे यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण क्रीडा स्पर्धांचं आयोजन विद्यार्थ्यांचं लसीकरण आहार युवा महोत्सव तसंच विविध स्पर्धांच्या नियोजनाबद्दल मार्गदर्शन केलं निवासी शाळा व्यवस्थापन संघाचे कार्याध्यक्ष आणि संजीवन नॉलेज सिटीचे संस्थापक पी आर भोसले यांनी निवासी शाळांसमोर आज अनेक अडचणी असल्या तरी संस्था संस्थाचालकांनी एकमेकांना सहकार्य करत या समस्यांचा सामना करावा असं आवाहन केलं कोल्हापूर जिल्हा निवासी शाळा संघाची राज्यभरात व्याप्ती वाढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी प्राध्यापक अण्णासाहेब पाटील एम ए परिट यांच्यासह निवासी शाळांचे संस्थापक संचालक मुख्याध्यापक प्राचार्य आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते